नमस्कार मित्रांनो, कसं काय? मजेत का? मजेतच राहायचं तर मी आपला नकुल नखाते स्वागत करतो आपलं चॅनल नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये। तर सुरू करूयात आज आपण आपला फर्स्ट युनिटचा सेकंड पार्ट। आपला युनिट सुरू होता ग्रॅव्हिटेशन। तर बघा, ग्रॅव्हिटेशनचा आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर केप्लर्स लॉज बघितले होते। एक केप्लर्स लॉजचा एक पॉइंट बघितला होता। तर केप्लर्सने काय सांगितले, तीन लॉज सांगितले की इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते, त्याच्यानंतर इक्वल टाइम इंटरवल मध्ये प्लॅनेट इक्वल एरिया स्वेप्ट आउट करतो, असे तीन लॉ वेगवेगळे लॉ आपण बघितले। आता न्यूटनने हे तीन, आपल्या केप्लर्सने हे तीन लॉ तर सांगितले, पण केप्लर्स या लॉ विषयीचा प्रूफ नाही देऊ शकला। नक्कीच प्लॅनेटरी मोशन विषयीचे हे तीन लॉ त्यांनी सांगितले, परंतु हे लॉ त्याच्यावर अप्लाय कसे होतात, काउन अप्लाय होतात, याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं। तर याचं उत्तर कोणी सांगितलं, मग याचे मॅथमॅटिकल प्रूफ कोणी दिले की हे सर्व खरं आहे म्हणून, ते आपल्याला दिले सर आयझॅक न्यूटन यांनी दिले। तर न्यूटन यांनी काय केलं, या केप्लरच्या तिन्ही लॉजचा चांगला अभ्यास केला आणि मॅथमॅटिकली याला प्रूफ केलं, आणि त्यांनी हा शोध लावला की हे जे काही लॉ आहेत याच्या मागचं एक खरं कारण आहे की ते कशामुळे सर्व लॉ अप्लाय होतात प्लॅनेट्सवर। त्याचं मेन रिझन आहे ग्रॅव्हिटेशनमुळे। या ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा शोध कोणी लावला, आपल्या न्यूटन यांनी लावला। तर बघा, न्यूटन यांचं काय म्हणणं होतं ग्रॅव्हिटेशन विषयी, तर हा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असं त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी सांगितलं एक लॉ सांगितलं त्यांनी, त्याला काय म्हणतात, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। कळालं? तर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इथं काय वापरलेलं आहे, युनिव्हर्सल। मग याला युनिव्हर्सल का म्हटलं या ग्रॅव्हिटेशनच्या लॉला, कारण की त्याचं असं म्हणणं आहे की हा लॉ युनिव्हर्स मध्ये कुठेही जरा अप्लाय केला आपण तरी तो आपल्याला सारखेच रिझल्ट देते। म्हणजे सगळ्या जागेसाठी, युनिव्हर्स मध्ये कुठल्याही जागेसाठी हा लॉ सारखाच आहे, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। आता या लॉचं म्हणणं काय होतं, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं म्हणणं असं आहे की या जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट, या जगातल्या प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टवर काही ना काही प्रमाणात अट्रॅक्शनचा फोर्स अप्लाय करतो। म्हणजे सपोज करा हा एक ऑब्जेक्ट आहे आता, तर हा ऑब्जेक्ट जगातल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो, काही ना काही त्याच्या आणि दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मधात फोर्स आहे। हे आपल्याला कोणी सांगितलं, या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननी सांगितलं, ते आपण नोट डाऊन करून घेऊ। चला लिहा, अकॉर्डिंग टू दिस लॉ एव्हरी ऑब्जेक्ट in the universe every object in the universe attract every other object in the universe with definite force। एका डेफिनेट फोर्स द्वारे एक एखादा प्रत्येक या जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट या जगातला प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करत असते, अट्रॅक्ट करत असते। हे झालं आपला लॉचं म्हणणं। आता हा फोर्स किती अप्लाय होते, कसा कशा प्रमाणात अप्लाय होते, तर आपण समजा हे दोन ऑब्जेक्ट घेतले, आता हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत म्हणजे याच्यात पण काही ना काही यांच्या म्हणण्यानुसार काही ना काही फोर्स तर असेलच, आहे ना। तर मग हा फोर्स किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं असेल तर पुढे त्यांनी काय सांगितलं आपण बघू। सगळ्यात आधी आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्याद्वारे त्यांचं काय म्हणणं आहे आपण या फोर्स विषयी ते बघू। तर आपण एकदा कन्सिडर करू, आपण घेतले दोन मास घेतले, समजा एक ऑब्जेक्ट घेतलं आणि हे दुसरा ऑब्जेक्ट घेतला, ठीक आहे।
हे दोन आपण ऑब्जेक्ट घेतले. या ऑब्जेक्टचा मास आहे मास 1 म्हणजे याचं वजन m1 आणि याचं वजन m2 कळालं. तर हा आहे याचा सेंटर आणि हा आहे समजा याचा सेंटर आणि हे सेंटर सेंटर मधला जे सेंटर आणि या सेंटर मधला जे अंतर आहे त्याला आपण देऊ d. d म्हणजे काय आहे याच्या मधला डिस्टन्स कळालं. म्हणजे आपण दोन ऑब्जेक्ट घेतले एक हा आणि एक हा याचा मास आहे m1 याचा मास आहे m2 याच्या मधला जे काही अंतर आहे त्याचं काय आहे त्याला त्याची व्हॅल्यू आहे d कळालं. तर आपल्याला समजा या दोन्ही मधला आपल्याला फोर्स काढायचा काय काढायचा आपल्याला फोर्स हे दोन्ही एकमेकांवर काय करते फोर्स लावते हे इकडून फोर्स लावते हे इकडून फोर्स लावते अट्रॅक्शन असल्यामुळे ते एकमेकांवर फोर्स लावते. तर आपल्याला फोर्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावे लागेल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा फोर्स कसा असते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कशाच्या प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ एन ऑब्जेक्ट या मासेसच्या प्रोडक्टच्या म्हणजे मासेस m1 m2 m1 इनटू m2 म्हणजे यांच्या प्रोडक्टचा हा काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते कशाच्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स काय आहे d आणि त्याचा स्क्वेअर. तर हे आपल्या या लॉचं म्हणणं आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कळालं इथपर्यंत. तर आता आपण जर इथे या फोर्स आपल्याला इथे आता इज इक्वल टू घ्यायचं समजा की तो कशाच्या इक्वल आहे तर आपल्याला इथे आपल्याला मिळेल हे प्रोपोर्शनॅलिटी साईन दिल्यावर आपल्याला कॉन्स्टंट मिळत असते. तर तो कॉन्स्टंट जर आपण घेतला जी बाकी व्हॅल्यू जशाला तशी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. तर हा आपल्याला भेटला फोर्सचा फॉर्म्युला. कळाला फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू हा कॉन्स्टंट एम वन इंटू एम टू अपॉन डी स्क्वेअर. आता हा जी काय आहे हा जी काय आहे तर जी म्हणजे आहे या जी ला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपण ग्रॅव्हिटेशन शिकतो ना मग त्यात जर कॉन्स्टंट आला आपण त्याला काय म्हणणार ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळालं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर हा होता आपला लॉ. हा लॉ एकदा आपण इथे लिहून घेऊ. बघा आपण हा शॉर्ट मध्ये हा लॉ इथे लिहून घेतला. आता याचा आपण स्टेटमेंट लिहू. बघा काय आहे इथं एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कळालं. तर बघा अकॉर्डिंग टू दिसला एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स विथ डेफिनेट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय हे कळालं. तर बघा आपला फॉर्म्युला आता
F is directly proportional to the M1, M2 upon जे काय होतं ते b स्क्वेअर आहे. आता आपण जर हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढलं आपल्याला माहित आहे की f is equal to g into m1 into m2 upon r आपले d स्क्वेअर कळलं. तर आता आपल्याला हा g म्हणजे काय आहे आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे. g is equal to ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपल्याला या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची काय बघायची युनिट काय आहे ते बघायचं. आता आपल्याला हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर युनिट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. हा जी इकडे ठेवायचा, डी स्क्वेअर इकडे नेणार. डी स्क्वेअर हा M1 M2 काय होईल डिवाइड आहे M1 M2. आता आपल्याला काढायचं याचं SI युनिट. तर SI युनिट मध्ये आपल्याला माहिती आहे मास कशात मोजतात केजी मध्ये, डिस्टन्स कशात मोजतात मीटर मध्ये कळालं. तर बघा आणि फोर्स मोजतात न्यूटन मध्ये. आता आपल्याला याचं जर युनिट काढायचं तर फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन लिहिलं. त्याच्यानंतर डी स्क्वेअर म्हणजे आपल्याला डी म्हणजे अंतर त्याच्यातलं, त्याचा स्क्वेअर म्हणजे ते कशात मोजतो आपण मीटर मध्ये त्याचा स्क्वेअर कळालं. त्याच्यानंतर M1 म्हणजे मास आणि M2 म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास, तर ते कशात मोजतो केजी, पहिल्याचं पण केजी मध्ये आणि दुसऱ्याचं पण केजी मध्ये कळालं. तर हे काय होईल मग आता न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. हे केजीचं काय होईल स्क्वेअर. आता जर आपण केजी वर आणला तर काय होईल न्यूटन मीटर स्क्वेअर आणि केजी काय वर आल्यावर निगेटिव्ह होऊन जाईल. तर हा झाला आपला या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा युनिट कळलं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी म्हणजे मायनस स्क्वेअर निगेटिव्ह स्क्वेअर कळलं. हे झालं याचं युनिट. आणि या जी ची व्हॅल्यू काय आहे तर सायंटिस्ट नुसार या जी ची व्हॅल्यू आहे 6.623 into 10 raised to the power minus 11. हेच न्यूटन युनिट तर माहित आहे आपल्याला मीटर स्क्वेअर केजी निगेटिव्ह स्क्वेअर कळालं. तर हे झाला आजचा आपला टॉपिक न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर बघा आता आपण काढलं इथं काय काढलं आपण युनिट काढलं. तर आता या जी ची व्हॅल्यू काय आहे या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे तर ती आपल्या सायंटिस्ट लोकांनी त्याची व्हॅल्यू सांगितलेली आहे. जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10^-11 आणि युनिट तर आपल्याला माहिती न्यूटन मीटर स्क्वेअर केजी ही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ही तुम्ही बरोबर नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा. तर आज अशा प्रकारे आपला युनिट झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर कळाला आजचा पार्ट. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण भेटू. तर तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.